मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आशुतोषसोबत लग्न झाल्यानंतरही अरुंधतीला देशमुखांच्या घरातील टेन्शन मात्र असतंच यशला गौरी सोडून गेल्यामुळे यश नाराज असतो तर ईशा आणि अनिशची मैत्री अनिरुद्ध स्वीकारेल की नाही याचंही टेन्शन अरुंधतीला असतं त्यामुळे नितीन आणि अनुष्का आशुतोषला सजेस्ट करतात की तू अरुंधतीला कुठेतरी फिरायला घेऊन जा कारण लग्न झाल्यानंतरही ती खुश राहू शकत नाही तिच्या मागे काही ना काही कटकट -कट तर असतेच आणि तुम्ही तर नवीन कपल आहात हनीमूनला जायलाच हवं ना तेवढंच बाहेर पडल्यानंतर अरुंधतीला थोडं बरं वाटेल घरच्यांचा विचार सोडून ती एन्जॉय तरी करेल तर तेव्हा आशुतोषला देखील अनुष्का व नितीनचं म्हणणं पटतं तो अरुंधतीला दोन तीन दिवस बाहेर फिरायला घेऊन जाण्याचं ठरवतो त्यानंतर आशुतोष अरुंधतीला फिरायला जाण्यासाठी खूप रिक्वेस्ट करतो तर अरुंधतीही होकार देते तर आशुतोष खूपच खुश होतो त्यानंतर दोघेजण मस्त बाहेर फिरायला जातात नितीन व अनुष्काने सर्व काही अरेंजमेंट करून ठेवलेली असते आशु आरूची रूम मस्त फुलांनी फुग्यांनी सजवलेली असते ते पाहून अरुंधती खूपच लाजत असते तर आशुतोष अरुंधतीसाठी एक खास गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा आशुतोष हिम्मत करत ते गिफ्ट अरुंधतीला देतो तेव्हा ते, ते गिफ्ट पाहून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो तर आशुतोष अरुंधतीला म्हणतो मी माझं काम केलं आहे आता तुझी टर्न आहे काही घाई नाही तू तु तुझा वेळ घे मी बाहेर जाऊन येतो तोपर्यंत तू काही ते डिसाईड कर त्यावर अरुंधती आशुतोषच्या बोलण्याचा विचार करू लागते तर आशुतोष लगेच बाहेर जातो आता काय करावं ते अरुंधतीला सुचत नसतं तर इकडे संजना रात्री लवकर घरी येत नसते तिच्या बॉसबरोबरच बाहेर मिटिंग करत पार्टी करत फिरत असते तेव्हा ते पाहून कांचन खूप काळजीत पडते संजना पण आपल्या अनिरुद्धला सोडून तर जाणार नाही ना या विचाराने कांचन खूपच घाबरते आणि ती दारात उभी राहून संजनाची एकटक वाट पाहत असते तेवढ्यात अभी तिथे येतो आणि तो, तो कांचनला विचारतो काय झालं आजी आज तू एवढ्या रात्री दाराबाहेर काय करत आहेस तेव्हा कांचन म्हणते अरे अभी बघ ना ही संचना अजून घरी आली नाही त्यावर अभि म्हणतो अगं आजी आज तिने सांगितलं ना तिला यायला उशीर होईल मग तू इथे दारात उभी राहून तिची वाट कशाला बघतेस तू रूममध्ये जा आणि आराम कर तेव्हा कांचन म्हणते याचा अर्थ असा नाही की संजना रात्री अपरात्री कधी पण घरी येईल ही काय धर्मशाळा नाही माझं कुटुंब आहे तर अभि म्हणतो आजी तू अगोदर शांत हो त्यावर कांचन म्हणते ती काय नातेवाईकांसोबत तिच्या मैत्रिणीसोबत फिरत नाही तर तिच्या तरुण बॉससोबत पहिल्या नवऱ्यासोबत फिरत आहे तू कधी विचार केलास का माझ्या मुलावर काय बेतत असेल आणि त्याच वेळेला अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो आई असू देत ग तू कशाला अभिला टेंशन देतेस त्यावर कांचन म्हणते येऊ देत त्या संजनाला तिची चटणी नाही बनवली तर माझं नाव कांचन सांगणार नाही त्यानंतर इकडे अरुंधती अनुष्काला फोन करते आणि म्हणते अगं अनुष्का तू आणि नितीनने मला आशुतोषसोबत बाहेर फिरायला तर पाठवलं परंतु माझी इथे पूर्णपणे बँड वाजले आहेत अनुष्का विचारते काय झालं अरुंधती तुला तुझं गिफ्ट मिळालं का तर अरुंधती विचारते तुला कसं माहिती म्हणजे तू पण यात सामील आहे का त्यावर अनुष्का म्हणते हो गिफ्ट घ्यायच्या वेळी मीच तर आशू बरोबर होते तेव्हा अरुंधती म्हणते अगं अनुष्का गिफ्ट घ्यायचंच होतं तर काहीतरी वेगळं घ्यायचं होतं ना हे काय आहे त्यावर अनुष्का विचारते अरुंधती काय प्रॉब्लेम आहे अरुंधती म्हणते प्रॉब्लेम नाही ग परंतु तुला माहिती आहे ना आत्तापर्यंत मी असा ड्रेस कधीच घातला नाही मी असा ड्रेस कसा घालणार ते पण आशुतोष समोर तर तेव्हा अनुष्का रुंधतीला समजावत म्हणते आत्तापर्यंत नाही घातलास ना असा ड्रेस मग आता तरी ट्राय कर तुला छान दिसेल आणि आशुतोष समोर म्हणजे काय आता तो तुझा नवरा आहे मित्र नाही त्याच्यासमोर काय लाजायचं आणि तो ड्रेस घालून तुला काय एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये जायचं नाही नवरा बायकोच्या प्रायव्हेट रूममध्येच तुला हा ड्रेस घालायचा आहे त्यात काय एवढं लाजायचं हे बघ अरुंधती तू आशूसाठी समाजासमोर लढलीस एवढंच नाही तर आपल्या कुटुंबाशी सासूच्या विरोधात गेलीस आता तू आशुतोषसाठी तुझ्या पौराणिक विचारांशी लढून त्यांना बाजूला ठेवू शकत नाहीस का तेव्हा अरुंधती विचारते हा रेस घालणं गरजेचंच आहे का तेव्हा अनुष्का म्हणते बघायला गेलं तर जाणं जाणंही गरजेचं नव्हतं परंतु आपण प्रत्येक गोष्ट गरज आहे म्हणून करत नाही तर स्वतःच्या आणि आपल्या नवऱ्याच्या आनंदासाठीही आपण काहीतरी करायला हवं ना तर तेव्हा अरुंधती अनुष्काच्या बोलण्याचा विचार करू लागते तर अनुष्का म्हणते अरुंधती आता तू अशी तयार हो ना की तुझा नवरा तुझ्याकडे पाहतच राहिला पाहिजे त्यानंतर आशुतोष पुन्हा रूममध्ये येतो तर अरुंधतीने आशुतोषने तिला गिफ्ट केलेला तो ड्रेस घातलेला असतो आणि अरुंधतीचा तो मॉर्डन लुक पाहून आशुतोष मोठे डोळे करूनच अरुंधतीकडे एकटक पाहतच राहतो तर तेव्हा आशुतोष खूपच खुश झालेला असतो अरुंधतीचं ते सौंदर्य पाहून आशुतोष अरुंधतीवर एक मस्त अशी कविता करतो आणि रोमँटिक होतो तेव्हा त्याला अरुंधतीसोबत डान्स करत असल्याचा भास होतो आशुतोष स्वप्नात पूर्णपणे हरवून जातो तर अरुंधती आशुतोषला भानावर आणते त्यानंतर आशुतोष अरुंधतीच्या मांडीवर झोपतो आणि म्हणतो मला माहिती आहे तू हे कपडे माझ्यासाठी घातलेस आणि यामध्ये तू खूप अनकम्फर्टेबल फील करत आहेस हेही मला माहिती ती आहे आणि म्हणूनच मला तुला थँक्यू म्हणायचं आहे आता घरी गेल्यानंतर तू तसेच कपडे घाल ज्यामध्ये तुला कम्फर्टेबल वाटेल कारण तुझं कम्फर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि कधीकधी मी रिक्वेस्ट करेल तू असा ड्रेस घाल तसा लूक कर परंतु तू जर त्यात कम्फर्टेबल नसशील ना तर नको घालूस मला लगेच सांगत जा मन मोकळेपणाने जग त्यानंतर आशुतोष अरुंधतीला विचारतो तू खुश तर आहेस ना त्यावर अरुंधती म्हणते मी खूप खुश आहे कारण तुम्ही मला सर्व आनंद दिलात त्यानंतर आशुतोष अरुंधतीसोबत मस्त गप्पा मारत असतो तोपर्यंत अरुंधती झोपी गेलेली असते आपणच एकटे बडबड करत होतो ते, ते पाहून आशुतोषला खूप हसायला येतं तर तो अरुंधतीच्या अंगावर पांघरून घालतो आणि प्रेमानेच अरुंधतीच्या कपाळावर आशुतोष किस करतो आणि गुड नाईट माय प्रिन्सेस असं म्हणतो तर तर इकडे संजना ही पहाटे चार वाजता घरी येते तेव्हा कांचन तिची वाट पाहतच असते तेव्हा कांचनला अंधारात समोर पाहून संजना खूपच घाबरते आणि म्हणते आई इथे अंधारात उभं राहून तुम्ही काय एखाद्या हॉरर फिल्मसाठी ऑडिशन देत आहात का इथे घाबरून माझा जीव गेला असता तेव्हा कांचन संजनाला विचारते आणि इथे विचार करून माझा जीव गेला असता तर तेव्हा संजना म्हणते आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला यायला उशीर होईल म्हणून तेव्हा कांचन रागानेच म्हणते उशिरा येण्यात आणि पहाटे चार वाजता घरी येण्यात खूप फरक असतो तुझ्या चक्करमध्ये मला झोप आली नाही माझी तर झोपच उडाली संजना म्हणते आई मी तुम्हाला जागं राहायला सांगितलं होतं का असा पहारा देण्यापेक्षा शांतपणे झोपायचं ना तर कांचन म्हणते घरातील सून जर बाहेरच्या पुरुषाबरोबर असं रात्री अपरात्री फिरत असेल तर मला कशी झोप लागणार तेव्हा संजना म्हणते मग रात्री अपरात्री जाग राहण्याची सवय करून घ्या कारण आता हे वारंवार होणारच आहे व रागानेच संजना तेथून निघून जाते ते पाहून कांचन रडकुंडीला येते मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा